आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण पुकारलेलं आहे, नेमक्या काय मागण्या आहेत आणि काय सांगाल? आज आम्ही जे उपोषण पुकारलेलं आहे या मागण्यांसाठी की हा बिगर आदिवासी समाज जो आहे तो अतिशय म्हणजे आरक्षणापासून वंचित तर आहेच आणि नोकऱ्यासुद्धा नाही आहेत. मग आम्ही जवळजवळ 10-15 वर्ष झालीत आम्ही आमची पात्रता सिद्ध केली आणि आम्ही गुणवत्ताधारक विद्यार्थी आहोत आणि आम्हाला या आमच्याच जिल्ह्यात पालघर जिल्ह्यात स्थानिकांना नोकरी नाही आहे याच्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत आणि ह्या मागण्या आमच्या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल